बीटी कपाशीवरती बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नाही असा दावा बीटी कंपन्यांकडून केला जातो, त्यावर विश्वास ठेवून शेतकरी महागडे बियाणं पेरतात. पण आता बीटी बियाणं काय नेमकं वास्तव बीटी बियाण्याचं आहे ते उघडकीला येऊ लागले. यंदा बीटी बियाण्यावरती बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसते. वाशिम जिल्ह्यातल्या हिवरा लोगाव परिसरात कपाशीचं पीक बोंडअळीमुळं पूर्णपणे नष्ट झालं आहे. वाशिम जिल्ह्यातील हिवरा लाहेगाव परिसरातील कपाशीची पाहणी करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं पथक दाखल झालं होतं. त्याचं कारण म्हणजे या परिसरातील हजारो एकर बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बोंडअळीमुळे कपाशीचं 100% नुकसान झालं आहे. याविषयी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हिवरा लाहेगाव परिसरातील शेतावर जाऊन पाहणी केली. आता हे बोंडअळी येत नाही म्हणून आपण हे बीटी काटून लावतो. या हिशोबाने आपण ते बीटी काटून लावले, याच्यावर बोंडअळी आली. कापूस म्हणजे 0 निघाला, 1 कापूस निघालेला नाही. हे पाहणी पथक आलं, पिकीवीचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी, सगळ्या स्तरावरचे अधिकारी येऊन पाहणी चालू आहे. आणि सगळ्या 100% गुलाबी बोंडअळी पूर्ण क्षेत्रात आढळून आलेली आहे. या परिसरातील कपाशीच्या पिकावर 90-100% बोंडांवर अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मान्य केलंय. बोंडअळीपासून कपाशीचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलंय. हे वर्षभर जे पीक घेतात हे पीक न घेता फरदळ जे आहे हे फरदळ त्यांनी घेऊ नये. डिसेंबरच्या आज जर पीक जर संपवलं तर हा गुलाबी बोंडअळीला जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपण आळा घालू शकतो. त्यानंतर जे रेफ्युजी असते ज्याला नॉन बीटी सीड म्हणतात, पाकिटासोबत जे मिळते, जर याचा त्यांनी प्लांटिंग आपल्या शेताच्या सभोवताली जर 4 याच्या जर टाकल्या तर निश्चितच याचं प्रमाण कमी येण्यासाठी जे आहे ती आपल्याला मदत होते. अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रामुख्यानं कपाशीचं पीक घेतलं जातं. बीटीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा कंपन्यांकडून केला जातो, मात्र बीटीचं वास्तव आता लपून राहिलं नाही. बोंडअळीमुळे शेतकरी हैराण झाले असून कंपन्या आणि राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शासनाकडे आम्ही सगळ्यांनी मदत व हाक मागितली आहे की आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना सहकार्य व त्यांच्याकडून कुठली तरी तातडीने मदत मिळावी. आज आमच्या गावामधील म्हणजे 200-300 क्षेत्रामध्ये पराठीची लागवड आहे, त्याच्यामध्ये 75-80% शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. प्रशासनातर्फे म्हणजे जो कॉटन ऍक्ट आहे 2009, त्या कॉटन ऍक्टमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या निर्णयावर आपला अंतिम निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाविषयी शास्त्रज्ञांकडून अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार आहे, मात्र ही कारवाई वरवरची मलमपट्टी ठरणार आहे. खरं तर बीटीला बोंडअळीपासून मुक्त करण्याची खरी आवश्यकता आहे. राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वाशिम.